मी नाराज नाही आहे, हे गेल्या 2-3 दिवसापासून मी कंटिन्यू सांगतोय मी नाराज नाही आहे. माझी ती एक लोकप्रतिनिधीची भूमिका होती आणि मी तिथं म्हटलं होतं की माझी अडचण होती आहे एक लोकप्रतिनिधी आणि शहराध्यक्ष म्हणून, कारण शहराध्यक्ष हा पक्षाचा असतो आणि लोकप्रतिनिधी हा सर्व जनतेचा असतो. त्यामुळं आज मला वाटतं की मी गेल्या महिन्यामध्ये ज्यावेळेस राजसाहेब पुण्यामध्ये आले होते, मी पर्सनली साहेबांना भेटलो होतो आणि मी पर्सनली साहेबांना भेटून मी साहेबांना विनंतीसुद्धा केली होती की साहेब मला पक्षाध्यक्ष हा मी मे महिन्यापर्यंत राहणार आहे, मे महिन्यानंतरनं मी पक्षाध्यक्ष राहणार नाही आहे, तुम्ही दुसऱ्या कुणालाही पक्षाध्यक्ष करू शकता. आणि म्हणूनच मी, कारण काय होतं की संघटनेमध्ये काम करत असताना अनेक पदाधिकारी असतात, वेगवेगळ्या विषयांचे पदाधिकारी असतात, वेगवेगळ्या डोक्यांचे असतात. आणि मी माझ्या भागामध्ये कधी मान्य राजसाहेबांवरती पक्षावरती कधी खोटं प्रेम केलं नाही. जे आपलं आहे ना, जे पोटात असतं ते डोक्यात असतं, जे डोक्यात असतं ते ओठावर असतं. त्यामुळं मी ते विषय माझ्या लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका व्यक्त केली. आणि आज मला वाटतं की साईनाथ बाबर हा सुद्धा एक चांगला कार्यकर्ता आहे, 2009 पासून साईनाथ माझ्यासोबत आहे. त्यामुळं मी पक्षामध्येच आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी महाराष्ट्र सैनिक. हा माझा मान्य राजसाहेबांनी लावलेला महाराष्ट्रातला पहिला बॅच आहे, त्यामुळे ह्या बॅच सोबत मी राहील. मला वाटतं की मला कुणाच्या पाठिंब्याची गरज नाही आहे, मी स्वयंभू आहे. त्यामुळे मला कोणी पाठिंबा द्यावा आणि फेसबुकवरती कोणी माझं समर्थन करावं असं मला कधीच वाटणार नाही. मी आज कालही साहेबांसोबत होतो, आजही साहेबांसोबत आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.